ओम दुर्गा देवे नमः। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, नवरात्रीच्या पर्वामध्ये मातेच्या नऊ रूपांचे विधिवत पूजन केले जाते व व्रत धरले जाते। त्याचप्रमाणे या नवरात्रीमध्ये मातेची ओटी भरणे, अखंड दिवा यांच्याबरोबरच कन्यापूजन व दुर्गाष्टमीचं जे पूजन आहे याचं विशेष महत्त्व आहे की जे या नवरात्री दरम्यान न चुकता केले पाहिजे। मित्रांनो, म्हटले जाते की या नवरात्रीदरम्यान मातेचे पूर्ण आशीर्वाद पाहिजे असेल तर कन्यापूजन हे खूपच महत्त्वाचे ठरते। मित्रांनो, नवरात्रीदरम्यान माता कन्या रूपामध्ये विचरण करत असते आणि कन्यापूजनाच्या वेळी या मुलीच्या रूपाने माता प्रत्यक्ष आपल्या घरी येते अशी मान्यता आहे व त्यांच्या रूपात आपल्याला मातेची सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्ती होते। परंतु याचबरोबर नवरात्रीमध्ये आपल्याकडून काही चूक तर होणार नाही ना, त्यात काही कमी राहणार नाही ना, मातेचे व्रत विधीपूर्वक झाले आहे का नाही या सर्वातून नकळत झालेल्या चुकांमधून क्षमा मिळण्यासाठी मातेला प्रसन्न करण्यासाठीचा कन्यापूजनाचा हा क्षण खूप महत्त्वाचा आहे। पण मग हे कन्यापूजन नेमके कधी करायचे, कसे करायचे, त्यासाठी काय तयारी करावी लागणार, त्याची विधी काय आहे, पूजन कसे करावे, त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। कारण की यावर्षी 2024 अष्टमी व नवमीला कन्यापूजन केलं जातं, तर अष्टमी तिथी ही 2 दिवस आहे, तर त्यामध्ये मग 10 तारखेला करायचं की 11 तारखेला करायचं त्याविषयी आपण संपूर्ण जाणून घेणार, त्यासाठी एवढ्याशेवरपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, कन्यापूजन हे अष्टमी व नवमी तिथीला केलं जातं। तर अष्टमी तिथी प्रारंभ होते ती कधी, तर 10 ऑक्टोबरच्या दुपारी 12:31 आणि अष्टमी तिथी समाप्त होते 11 ऑक्टोबर दुपारी 12:06। तर सूर्योदय व्यापिनी तिथीचा विचार केला असता शास्त्रानुसार तर 11 ऑक्टोबर रोजीच आपल्याला कन्यापूजन करायचं आहे। 11 ऑक्टोबर रोजीचीच अष्टमी तिथी आपल्याला धरायची आहे। तसेच त्या दिवशी महासंयोग म्हणून अष्टमी तिथी पण आहे, नवमी तिथी पण दुपारनंतर प्रारंभ होते, तसेच शुक्रवारचा योग देखील जुळलेला आहे, त्यामुळे आपण 11 तारखेलाच कन्यापूजन करायचं आहे शुक्रवारच्या दिवशी। आता कन्यापूजनाचा जो मुहूर्त जाणून घेऊया, तर कन्यापूजनाचा मुहूर्त आहे 11 ऑक्टोबरच्या सकाळी 7:47 ते 10:41 आणि दुपारचा जो मुहूर्त आहे 12:08 ते 1:35 11 ऑक्टोबर रोजी। याच दरम्यान आपल्याला कन्यांचं विधिवत पूजन करायचं आहे। तर हे जे कन्यापूजन आहे ते कन्यापूजन आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवस एक एक कन्येचे पूजन करू शकतो। पण आपल्याला 9 दिवस शक्य नसतील तर आपण अष्टमीच्या तिथीला, नवरात्रीच्या अष्टमी तिथीला, नवमी तिथीला आपण हे कन्यापूजन करू शकता। परंतु एक एक कन्या पूजनापेक्षा आपण एकावेळी सर्व 9 कन्यांचे आमंत्रण देऊन त्यांचे पूजन केले तर ते अतिशुभ ठरणार आहे। लक्षात ठेवा की आपण ज्यावेळी 9 मुलींना आमंत्रण देणार त्यावेळी एका मुलालासुद्धा की जे भैरवाचे रूप मानले जाते त्यालासुद्धा आमंत्रित करायचे आहे। आणि ज्या दिवशी माता स्वरूप कन्या आपल्या घरी येतील त्यावेळी त्यांचे मातेच्या जय जयकारासह स्वागत करायचे आहे, वाजत गाजत त्यांचे घरामध्ये स्वागत करायचं आहे। मित्रांनो, या नवरात्रीमध्ये तसे तर सर्व वयाच्या कन्या मुली या पूजनीय आहेत, परंतु शास्त्रानुसार 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतच्या या मुली कन्यापूजनासाठी असाव्या। आणि तसे तर सर्व मुली या मातेचे स्वरूप व पूजनीय आहेत, परंतु शास्त्रानुसार 2 वर्षाच्या मुलीत कुमारिकाचे रूप असते, 3 वर्षाच्या मुलीत त्रिमूर्ती रूप, 4 वर्षाच्या कल्याणी रूप, 5 वर्षाच्या मुलीचे रोहिणी रूप, 6 वर्षाच्या कन्याचे कालिका रूप, 7 वर्षाच्या कन्येचे चंडिका रूप, 8 वर्षाच्या कन्येचे शांभवी, 9 वर्षाच्या कन्येचे दुर्गा रूप आणि 10 वर्षाच्या कन्याचे भद्रा सुभद्रा रूप असे प्रत्येक कन्यामध्ये देवी मातेचे 1 रूप आहे। चला आता मग नेमके कन्यापूजन विधी काय आहे ते जाणून घेऊया। ज्या दिवशी आपण कन्यापूजन करणार त्या दिवशी लवकर उठून आपले स्नानादिक नित्यकर्म निवृत्त व्हायचं आहे व माता स्वरूप कन्यांना जे प्रसाद अन्न तयार करणार ते तयार करायचे आहे। यामध्ये आपण मग खीर पुरी बनवू शकता, हलवा बनवू शकता, गोडधोड भोजन त्यांना बनवायचं आहे आणि कन्यांना जे आवडतं ते भोजन आपण बनवायचं आहे। ज्यावेळी कन्या घरी येतील त्यावेळी त्यांचे वाजत गाजत स्वागत करायचं आहे, मातेच्या जय जयकारासह स्वागत करायचं आहे, त्यांना बसण्यासाठी आसन टाकायचं आहे, त्यानंतर सर्व कन्यांचे पाय अवश्य धुवायचे आहे, त्यामुळे आपल्याला माता आशीर्वाद मिळतो व माता चरणस्पर्शाचे पुण्यफळ मिळते। पाय धुतल्यानंतर ते स्वच्छ कपड्याने स्वच्छ पुसावेत, त्यांना नमस्कार करावा, त्यानंतर अक्षता फूल कुंकू लावायचं आहे त्यांना,
त्यानंतर त्यांना विधीपूर्वक ओवाळायचं आहे, नामस्मरण करत ओवाळायचं आहे, त्यांना सर्वात अगोदर मातेला व घटाला नैवेद्य ठेवायचा आहे, त्यानंतर सर्व कन्यांना भोजन प्रसाद आपण द्यायचा आहे. लक्षात ठेवा की या दरम्यान एकही कन्या नाराज होता कामा नये याची काळजी आपण घ्यायची आहे. भोजन झाल्यानंतर आपण कन्यांना यथाशक्ती मुलींना आवडणारे साहित्य अथवा दक्षिणा ही अवश्य द्यायची आहे, आणि हे देताना त्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्यायचा आहे व चुकांबद्दल क्षमा याचना करायची आहे, आणि ज्याप्रमाणे आपण त्यांचे आदराने स्वागत केले त्याचप्रमाणे आदरानेच त्यांना निरोप द्यायचा आहे. त्यांना बाहेरपर्यंत सोडण्यास आपण जायचं आहे. त्यांना नमस्कार करून सदैव अशीच कृपा ठेवण्याची प्रार्थना करावी. मित्रांनो, हे कन्यापूजनामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्यावेळी आपण कन्यापूजन करणार त्यावेळी आपण आपल्या घरातील ज्येष्ठांना वृद्धांना अगोदर कन्यापूजनाचा मान अवश्य द्यायचा आहे. त्यानंतर आपण पूजन करायचं आहे, त्यामुळे आपल्याला मातेचा आशीर्वाद तर मिळेलच, त्याचबरोबर आपल्या ज्येष्ठांचे देखील आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे घरातील सर्व वातावरण सुखमय होऊन परमसुखप्राप्ती होते. तर अशा प्रकारे आपण हे कन्यापूजन जे आहे ते 11 ऑक्टोबर शुक्रवारच्या महासंयोगावर, अष्टमी नवमी तिथी तसेच शुक्रवारच्या महासंयोगावर अवश्य संपन्न करायचे आहे. तर मित्रांनो, आजची माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट करा, आवडल्यास लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या परिजनांदेखील शेअर करा. धन्यवाद.